सुपरहिट प्रस्तुती सैराट झाल्याची शशांक आणि जागृती सादर करत आहेत. हाता मंदी हात आलजी सैराट झालजी सैराट झालजी सैराट झालजी
या सैराटच्या गाड्यानंतर मी पुन्हा एकदा भगत कुटुंबियांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी आज आम्हाला त्यांच्या या मुलीच्या लग्नामध्ये कार्यक्रम करायची संधी दिलेली आहे. आपल्या सर्वांचं परिचयाचे बाळकुंभ गावाचे प्रसिद्ध कलाकार उमेश भोईर यांच्या संगीत संयोजनामध्ये नटलेला आणि रोहन पाटील प्रस्तुत परी बीट्स हा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम तुम्ही बघताय. आणि आपल्या महाराष्ट्राचं अखंड महाराष्ट्राचे जेवढी 18 फकड जातीची आपली मराठी कुटुंब आहे आणि 18 फकड जातीच्या कुटुंबाचं कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडोबा. पण मला वाटतं जेजुरीच्या खंडोबाचं आपण दर्शन घ्यायच्या अगोदर मला वाटतं वधूवरांचं आगमन होतंय. तिकडे जय्यत तयारी सुरू झालेली आहे वधूवरांच्या आगमनाची आणि तिकडून हां आता वधूवरांचं आगमन होतंय. चला आपण सर्वजण मिळून जोरदार स्वागत करणार आहोत आजच्या सुपर डुपर हिट जोडीचं ज्यांच्या साठी आज आपण सर्वजण आलेलो आहोत. आपण सर्वजण स्वागत करूया गंगा भागीरथी लक्ष्मी रामचंद्र भगत यांची लाडकी नात आणि किशोर रामचंद्र भगत आणि मनीषा किशोर भगत यांची लाडकी सुकन्या चिरंजीवी सौभाग्य कांचनी खुशबू आणि म्हात्रे कुटुंबियाचा अर्थात श्री हनुमान कचरू म्हात्रे यांचे सुपुत्र चिरंजीव प्रभात यांचं आगमन होत आहे. आपण सर्वजण वधूवरांच्या स्वागतासाठी सज्ज राहायचं आहे. हसण्यासाठी ती वेगळी असते प्रत्येकासाठी. तिचं स्वागत आहे चिरंजीव सौभाग्यांची खुशबू आणि चिरंजीव प्रभात. कधी प्रेयसी कधी प्रियकर कधी नवरा कधी बायको.
कुटुंबियांची लाडकी कन्या मात्र कुटुंबियांची सून झाली चिरंजीवी सहायक कांचनी खुशबू आणि चिरंजीव प्रभात या नव दाम्पत्याला अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा सर्व पाहुण्यांच्या वतीने मान्यवरांच्या वतीने अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आज मात्र कुटुंबी आणि भगत कुटुंबियांचे सर्व आमंत्रित पाहुणे मान्यवर मंडळी मित्रमंडळींचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं वधूवरांना अनेक आशीर्वाद देऊया. वधूवरांचा भावी संसार सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा हो. नाव लौकिक मिळो त्यांना उत्तम आरोग्य लाभो हीच आपण आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करणार आहोत. तर सिको आता आपण या वधूवरांचं आगमन झाल्यानंतर या मंचावर होतंय आपलं लाडकं आराध्य दैवत या महाराष्ट्राच्या अठरा पगड जातीचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा सदानंदाचा यलकोट 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 जय मल्हार म्हणत हळदीची उधळण करत दरवर्षी चैत्र चैत्र पौर्णिमेला किंवा चैत्र महिना उजाडतात आपण सर्वजण जातो ते जेजुरीला. जेजुरी गडावर नवलाख पायऱ्या चढून दर्शन घेतो ते जेजुरीच्या खंडोबाचं. मगाशी झालं गाणं पुन्हा लावतो साहेब पुन्हा लावतो. चला आता आपण दर्शन करणार आहोत जेजुरीच्या खंडोबाचं. Thank you.
जरा जोरदार टाळ्या उदे मंडळी, हा सुंदर असा आपण संगीतमय नृत्य आविष्कार पाहिला. जेजुरीचा खंड जय मल्हारी मालिका खूपच लोकप्रिय झाली. आपल्या सर्वांचं प्रेम या मालिकेला लाभलं आणि खऱ्या अर्थानं आपलं जे कुलदैवत आहे जेजुरीचा खंडोबा, त्याचं सगळं चरित्र दर्शन आपण या मालिकेतनं बघितलं. खरं म्हणजे आपण कुठल्याही देवतेची उपासना करा, पण आपण आपल्या कुलदेवतेनं विसरून कधीच चालत नाही. कुलदेवतेचं पहिलं मान, कुलदेवतेचं पहिलं स्मरण फार महत्त्वाचं असतं. तर मित्रांनो, कुठल्याही शुभ कार्यात, म्हणजे आपल्या घरात जो विवाह कार्य असेल, तर आवर्जून आपण खंडोबाचं स्मरण केलं पाहिजे. आपली कुलस्वामिनी जी पण आहे, आपली 3.5 शक्तीपीठात जी कुलस्वामिनी आहे, परत आपल्या इष्टदेवता आहेत, आराध्य देवता आहेत, ग्रामदेवता आहेत, या सर्व देवतांचं आपण पूजन करतो तेव्हाच कुठे आपलं कार्य सफल होतं. आणि आज हा शुभविवाह सफल झाला आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, सर्वांच्या उपस्थितीत. आणि साहेब, तुमच्या आवडीचं गाणं घेतलं होतं, गाणं पुन्हा घेतो तुमच्यासाठी. गोमू संगतीनं माझ्या तू येशील का. तुझ्या मी होणार हाय.
धन्यवाद धन्यवाद साहेब, तुम्ही सगळ्यांच्या वतीने एकटेच टाळ्या वाजवतात बरं वाटलं. तुम्हाला आवडलं गाणं, खरंच प्रेक्षकांच्या पसंतीला बऱ्याच, जेव्हा आम्ही ब्रेक घेतला तेव्हा बरेच प्रेक्षक आम्हाला भेटले आणि धन्य, आम्हाला खरंच मनापासून शुभेच्छा दिल्या की खूप छान कार्यक्रम आहे. तर हा कार्यक्रम, ह्या शुभेच्छा, ह्या तुमच्या सगळ्या शुभेच्छा मी आमच्या उमेश भोईर यांच्याकडे पोहोचवत आहे. आमच्या ऑर्गनायझर रोहन पाटील दादा कुठे दिसत नाही आहेत, मला वाटतं ते बिझी आहेत, पण खूप छान कार्यक्रम झाले. आज सर्व कलाकारांना इथे उबलवलं. आज एकापेक्षा एक जबरदस्त कलाकार चला हवा येऊ द्या फेम, अर्थातच किरण वेळेजी आज स्वतः सिंथेसायझरवर आहेत. आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि खूपच प्रतिष्ठित असे नामांकित कलाकार आहेत. ढोलक, ढोलकी, कॉंगो, हँडसॉनिक सगळं काही वाजवणार आहे आणि म्हणजे सगळ्या वाद्यांमध्ये त्यांची महारत आहे असे गौरव मुरकर. आणि इकडे आपण सगळं आपण ज्याला परक्युशन वगैरे असं म्हणतो, चंडा, टिंबाली आणि ऑक्टोपॅड, या डफ या सगळ्याचं कॉम्बिनेशन परक्युशनवर आमचं भानुदास पवार. टाळ्या उद्या सर्व कलाकारांसाठी. आणि एक कलाकार मात्र तुला उभारावा लागेल, तू त्या तुझ्या इन्स्ट्रुमेंट मागे लपतोयस, तू दिसत नाही आहेस, परंतु हा चेहरा तुम्हाला रोज दिसतो. तुम्ही जर TV सोनी TV मराठी लावता आणि तुमचा आवडीचा कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा बघता असाल, जर बघत असाल तर हा चेहरा तुमच्या परिचयाचा आहे. पण तो आज तिकडे काम करतोय, वाजवतोय, पण तिकडे पण तेच काम करतो आमिर हडकर बरोबर. आणि त्याच्यावर सुद्धा कमेंट्स आणि जोक्स असतात आणि त्याचा चेहरा तुम्हाला वारंवार हसताना तुम्हाला TV चॅनलवर दिसतो, TV छोट्या पडद्यावर. तो म्हणजे श्याम बांगर याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे श्याम. आणि साऊंडर अत्यंत उत्तम साऊंड, खूप छान साऊंड लावलेला आहे आमच्या साऊंड इंजिनियरनी. साऊंड ऑपरेटरचं पण मनापासून आभार मानतो. हितेश मितेश साऊंडचं मनापासून आभार. मितेश साऊंडनी पण आज खूप छान कामगिरी केलेली आहे. लाईट साऊंड दादाचं मनापासून आभार. आणि सगळ्यात जास्त आभार त्या व्हिडिओ शूटिंगवाल्याचं केलं पाहिजे. खूप सुंदर व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे आणि तुम्ही प्रत्येक क्षण आणि सुंदर असं सगळे चित्रण तुम्ही बघताय आणि संपूर्ण विवाह सोहळ्याचं सुंदर चित्रण. आणि त्याच्यापेक्षा सुंदर तारीफ केली पाहिजे तर ह्या कॅटरर्सची. स्वादिष्ट रुचकर जेवण आज मिळालेलं आहे तुम्हाला या कॅटरर्सच्या माध्यमातून. त्या कॅटरर्सचं पण मनापासून आभार. आणि सगळ्यांच्या वतीनं सगळ्यात मोठे आभार मानायचे आहेत ते भगत कुटुंबियांचे. आज त्यांनी आम्हाला इथे बोलवलं नसतं तर आम्हाला हा कार्यक्रम सादर करता आला नसता. म्हणून मी आमचे संयोजक उमेश भोईर आणि